तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे असा भाव निर्माण करणारा तरी व्हावे पायक जीवाचे उदार सकळ त्यांचा भार स्वामी आहे. तुकोबारायांनी मूलमंत्र दिला मावळ्यांना म्हणून प्रत्येक जण मरायचा आम्ही मेहलो तरी मेहतार पण लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे. खान निघालाय, खान त्या विजापूरच्या वेशीवरती आलाय आणि वेशीवर आल्यानंतर त्याला अपशकून घडला, त्याचा झेंड्याचा हत्ती मरून पडला. त्याच्या बेगमेनं यावं आणि म्हणावं खुदावंत अलमगीर हुजूर जाऊमत जाऊमत शिवा बडा खतरनाक आहे, मग तुम्ही छोडेगा नाही. 18 वर्षाचं पोरग हत्यार नाहीये, पैसा नाहीये, धन नाहीये, दौलत नाहीये, माणसं नाहीये, कस काय हरवणार आहे. या खानानं आपल्या 23 बायका मारल्या, तिथं आजही विजापूरच्या वेशीवरती त्यांच्या समाध्या. निघालाय 18 वर्षाच्या पोराला मारण्याकरिता 40,000 फौज घेऊन निघालाय आणि शिवाजी महाराजांना आश्रय घेतलाय प्रतापगडाचा. अपना राखोडी ठकावे आणि अरे आपण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि समोरच्याला फसवता आलं पाहिजे. याच सर्वस्व लुटून घ्यायचं असेल तर हा दऱ्या खोऱ्यात आला पाहिजे. खानानं पंढरपूर उद्ध्वस्त केलंय, तुळजापूर उद्ध्वस्त केलंय, खान फलटणला आलाय. राजांचे मेहुणे बजाजी निंबाळकराला तोफेच्या तोंडी देण्याची योजना खानानं बनवली आहे. सांगा ना, ज्याच्या मनामध्ये संस्काराचा स्वाभिमान असतो असाच शिवबाराचे जन्माला येतोय, अशाच राजांचा इतिहास लिहिला जातो. खानाच्या बरोबर अनेक स्वतःला हिंदू म्हणून घेणारे पण होते. या शिवाजीचा स्वाभिमान म्हणजे देव आहे, याचा देव विटंबित केला की हा बाहेर येईल. पण राजे शांत होते का? तुकोबाराय सांगतात अपना राखोणी ठकावे अनेक. झालं खानाचं एक योजना असफल होत होती, खान फलटणला आला. सख्खा मेहुणा जो खानाच्या बाजूने लढणार होता राजाला बातमी गेली, अरे आपल्यामुळे तो बजाजी मृत्यू पावणार आहे. अरे असा राजा जगात झाला नाही जो एकाच वेळी पुत्र कसा असावा, पती कसा असावा आणि राजा कसा असावा हे जगाला सांगतोय. मृत झालेल्या आपल्या पत्नीला शब्द दिलेला आहे, सईबाईंना शब्द दिलेला आहे आणि पत्र लिहिलंय बरं. त्या पांढरे नावाच्या सरदाराला पत्र लिहिलंय, पांढरे तुमचा खान जर अशीच माणसं मारत गेला तर एक दिवस बगावत झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि 3 कोट खंडणी बसून त्या बजाजीला सोडल्या गेलं. 3 कोट त्या काळातली कोणी दिली? अरे तो मेहुणा जो शिवाजी महाराजाला मारायला येतोय, पण रक्ताची नाते कशी जपावीत हे शिवाजी महाराजांकडून शिका. खान आलाय वाईला, योजनावर योजना, डावावर डाव टाकतोय आणि राजानं फास आवडलाय. कृष्णाजी वकील पंत गेले, हुजूर हमारा शिवाजी राजा आपसे बहुत डरता है, आपसे मिलने की तमन्ना है लेकिन वो इतने घबरा गए हैं कि सामने आ ही नहीं पाएंगे, आप चलिए. खानाचे सरदार सांगत होते, हुजूर जाना मत, जाना मत, शिवा को चेटू काता है, शिवा को जादू आती है, शिवा को भवानी प्रसन्न है. अरे देव कधीच कुणाला प्रसन्न नसतो, तो हृदयात साठवलेला असतो. महाराजांची भवानीवर श्रद्धा आहे आणि मावळ्यांच्या भावनिकतेचा फायदा घ्यावा म्हणून महाराज जगदंब जगदंब म्हणायचे. खान महाराजानं फास आवडला आणि खान बोलवलाय 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारचा दिवस आहे, दुपारी 12 भेट ठरलेली आहे. ठरलाय फक्त 50 सैनिक आणायचे, दूर ठेवायचे, अंगरक्षक म्हणून 10 ठेवायचे,
राजांना म्हणतोय राजे जाऊ नका, राजा आम्ही लढाया लढतोय नाही। लक्षात ठेवा, या स्वराज्याचा पाईक शिवाजी आहे। आमच्या जीवास काही बरं वाईट झालं तर आमच्या शंभू राजांना डोळ्यासमोर ठेवा आणि आमच्या पिताश्रींचं आणि आऊ साहेबांचं स्वप्न पूर्ण करा। राजे राजे पाया पडतोय, प्रत्येक जण येतोय, डोळ्यातले अश्व काढतोय। राजे राजे खान महाखाईस आहे, कारण खाण्याची माहिती काढल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाला घामच फुटत होता। राजांची उंची 5.5 फूट आहे आणि खान 7 फुटाचा आहे। ठरलं, एखाद्या बकऱ्याची बळी द्यायची असेल तर हिरवाचाला खाऊ घालावा लागतो। बकऱ्याची बळी देण्याकरिता राजानं असा श्यामियाना सजवलाय, हिरे माणिक मोती। जेव्हा खान त्या श्यामियान्यामध्ये आला तेव्हा पाहतोय, या खुदा 18 साल का बच्चा है मरगट्ठो का, इतनी धन दौलत कमाई है। अगर श्यामियाना ने इतनी दौलत लगाई है तो इसके पास कितनी दौलत होगी। भुरळला, गाफील झाला, आलाय वेळ जवळ जवळ। राजे अंत पाहत होते, संयम पाहत होते। 12 ची वेळ ठरलेली आहे पण 2 अडीच उलटून गेले। खानाचा वकील येतोय, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। आमच्या वकील बंतांना विचारतोय, क्यों नहीं आ रहा तुम्हारा शिवाजी, आ जाएंगे, वो आपसे डरे वाले है। उस सैयद बंडा को हटाओ, त्या खानाला वाटायचं। अरे ये शिवाजी, इतने इतना खाप भर दिया इन लोगों के मन में, ये शिवाजी मेरे सैयद बंडा से डरता है। लाओ शिवा को, आ जाओ। महाराज आले प्रवेशद्वाराच्या समोर आणि खान बसलेला उठून उभा राहिला। राजे थबकले, राजांच्या मनात पाल चुकचुकली। दगा दगा होणार आहे का? दगा होणार आहे? अरे मी तर आश्रित आहे, मी तर 18 वर्षाचा आहे, मी तर सामान्य आहे, पण महान बलाढ्य स्वतःला बादशाह म्हणून घेणाऱ्या आदिलशहाचा एक कसलेला सरदार माझ्याकरिता उठून उभा राहतोय, म्हणजे कपट करणार आहे। राजे सावध झाले, एक एक पाऊल पुढे टाकतायत। आओ आओ शिवाजी, हम आपके चाचा के समान है। उजव्या बाजूला बगल दिली आहे, डाव्या बाजूला दिली, उजव्या बाजूला दिली आणि चौथी येणार बगल। एवढ्या दाबलाय राजांची मान, कारण आहे खंजीर। राजे सावध होते, चिलखतामधून टर करत गेला। राजानं बाका प्रसंग ओळखला आणि रुस्तुमे जमा, जो महाराजांचा निष्ठावंत आहे, मुस्लिम आहे, त्यानं बनवलेलं ते वाघनख्याचं शस्त्र महाराजांच्या हातात आहे। महाराजांना खोसावानी कोथळा बाहेर करावा। दगा दगा हुआय सय्यद बंडा, जसा महाराजांवर वार घालणार तेवढ्यात जातीनं नावी असणाऱ्या शिवा महाराजा त्याचा हात वरच्यावर उडवलाय। संपलं होत नव्हतं ते खलास झालं, राजे सुरक्षित होते। राजांच्या मस्तकावर कृष्णाजी भास्कराचा वार होता, राजे झपाट्यानं निघाले, सर्वजण प्रवेशद्वारापाशी आले। सर्वजण तिथं आल्यानंतर महाराज पाहतायत, 10 ताई कमी आहे। कोण कोण कोण? संभाजी गावजी कुठे? या संभाजी गावजीनं पाठीमागे हात केलेली आहे। संभाजी गावजी समोर आलाय, संभाजी कुठे कुठं गेलतात? ठरलेली योजना काने अंमलात आणली, त्यानं त्या खानाचं मूर्ख दाखवावं। राजे काम फक्त करून आलो, मूर्ख आहात, तुमचा जीव गेला असता तर कोणत्या भावात पडलं असतं? अरे त्या वाघ नख्याला आम्ही विष लावलं होतं, खान मरणारच होता। अपना राखोनी ठकावे अनेक, अरे त्या खानाची संपूर्ण छावणी लुटल्या गेली। महारच्या बाजूला असणार 300 सैनिक त्याच रात्री तयार झाले, याला म्हणतात मराठ्याचा आत्मविश्वास। त्याच रात्री बाईची छावणी लुटल्या गेली।
घ्यावे सकळीक हिरोनिया, येऊने ती लाग लागूने ती माग। नकोबाराय सांगतात बाळराजे आपण ज्या मार्गानं जाल त्या मार्गाचा माग करता कामा नये, म्हणून सिद्धी जोहरला विचारा। पन्हाळ्याच्या वेड्यातून महाराज सही सलामत सुटले, घ्यावे सकळीक हिरोनिया। त्या सिद्धी जोहरला विष पिऊन आत्महत्या करावी लागली, ज्या मिर्झा राजा जयसिंग मुळे महाराजांना आग्र्याला जावं लागलं, त्या मिर्झा राजा जयसिंगनं सुद्धा विष पिऊन आत्महत्या केली। हा मराठ्यांचा स्वाभिमान आहे। आणि म्हणून तुकोबाराय शिवबाराजांना युद्ध तंत्र समजावून सांगत होते, बाळराजे अपना राखोणी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया, येऊने ती लाग लागूने ती माग। बाईका त्या जगस्वामी माने। आणि म्हणून हे युद्ध तंत्र जर यशस्वी करायचं असेल तर काय करावं लागेल ते चौथ्या come on।